जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। विशेष म्हणजे नेरी गावापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर वाघूर सारखा मोठा प्रकल्प असून देखील वर्षानुवर्षांपासून नेरी गावचा पाणी प्रश्न मात्र ऐरणीवर आहे। नागरिकांनी वारंवार ग्रामपंचायतीला तक्रारी देऊन देखील नेरी दिगर ग्रामपंचायत या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असून या तक्रारींना केराची टोपली दाखवत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। ग्रामपंचायतच्या या भोंगळ कारभारामुळे मात्र लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच रणरणत्या उन्हात पाण्यासाठी भटकावे लागत आहे। गावातीलच काही समाजसेवक स्वखर्चाने तर काही शेतकरी आपल्या पिकाची तमा न बाळगता नागरिकांसाठी गावात मोफत पाणी वाटप करत आहेत। एक महिना झाले पाणी नाही। एक महिना झाला हा। पाणी कसं आता, मग वापर कसा झाला पाण्याचा? वापर मग असं जिरा जाराहून कुटुंबी दुरून दुरून अन्न पडून राहिलं उन्हाच्या पारीत। मतारे कुतारे एवढे एवढे लेकर बाया सगळे मिरवणे पडतात पाण्याला। आणि मग प्यायचं पाणी विकत वगैरे काय घ्यावं? पाणी प्यायचं पाणी विकतच आणणं चालू आहे। दुनिया भांड्यासाठी असं सांगणं पडतं, दुरून दुरून जरा जरा खोसखोस आणणं पडतं जिऱ्याचं भरून सनी नदीतून। ऊन पानं पडत नाही, तान पानं पडत नाही, शेतात जाणार आता काय काय करतील लोक? करतानी तर काय तो रजेवर जायला, रजेवर जायला असेच सांगता भाऊसाहेब। हा सांगता ते येता गीता ते, पण मग आता 2-3 दिवस झाले म्हणे रजेवर जायलाय। शेतातून आणलं दादा आम्ही महिना नाही ना, नाही महिना आले पाणी। हा करली तक्रार बंद म्हणता पाणी नाही, मग आम्ही काय करा? मग पाणी नाही आता आता पाणी घ्यायला, पाणी घाल निघालंय, पाणी येत नाही 1.5 महिना। हो 50 रुपये टाकी झाली आता जनावराला पाणी नाही, इथं कोण हौद घाली नाही, पुरं कोल्ड आहे, पुरं गावच कोल्ड आहे दादा। काहीच काहीच व्यवस्था नाही गावाची। ग्रामपंचायत वगैरे हे सरपंच उपसरपंच हे पाच बघत नाही आमच्याकडे, तरी
पाण्याची दुरून आणवाली आहे शेता वगैरे कड्या वगैरे मधून टाके भरून आणत आलेली आहे. आमच्या शेतातून पाणी आणणं पडतं आहे 3 किलोमीटर अंतरावरून पाणी आणणं पडतं आहे आम्हाला. एक गावाच्या पुढारी सगळे निवडून येतात, मतं घेऊन घेतात, पाणी पाहिजे सोयनी. ग्रीष्माचे 30 वर्ष 35 वर्ष निवडून येतात, गावाला पाणी पाहतात नाही. गावाच्या 2 किलोमीटर अंतरावर डोळ्यानं पाणी असतं पण प्यायला पाणी भेटत नाही शेतकऱ्यांना. गावापासून 2 किलोमीटर अंतरावर पाणी फक्त बस 2 ने 1 बी म्हटलं तरी चालेल. महिना झाले पाणी येत नाही, 1-1 महिना झाले पाणी येत नाही. सगळ्याला तक्रार केली ते काय करतील, कामच करता नाही बिलकुल. आता कसं पाण्याची टंचाई आहे, पातळी खालती गेली पाण्याची, पाण्याची समस्या सर्वीकडेच आहे जवळपास. तर आपल्या विहिरीला पाणी रोजचे 25-30 टँकर ढोरांसाठी गुरांसाठी आपण टाकून देतो, काही गावासाठी मोफत जलसेवा. आपल्यापर्यंत जेवढं होईल तेवढं माझा स्वतःचा भुईमुग इकडे बघा, दाखवा कॅमेरा पूर्ण वाढतो आहे, वाढू द्या, पैसा येईल जाईल जीवनात त्याचा काही विषय नाही. पण कसं पाण्याची समस्या महत्त्वाची आहे, माणूस कुठूनही पाणी पिईल, ढोरं कुठून पितील. तर आपल्यापर्यंत आपण जेवढं भरेल तेवढं भरतो आहे रोज जलसेवा. न्या बाबा हो, मशीन नसलं जनरेटरमध्ये टाका, डिझेल भरून द्यायचं पाणी, न्यायचं पाणी. आता तुमच्या शेतामधील पिकं वाढतायत, त्याचा काही विषय नाही. आता संपेवर बी आला हंगाम, कपाशी होती, थोडाफार भुईमुग होता, वाढला तर वाढला, काही एवढा विषय नाही. भुईमुग आपण विकत घेऊन खाऊ. ग्रामपंचायत कार्यालयाकडून किंवा सरपंचांकडून याबद्दल काही दखल घेतली जात नाही? येतात ना, ते पण घेतायत ना, ते सांगतायत की मामा भरून द्या, काही टेन्शन नाही, एवढं तेवढं तुम्ही भरा, करा लोकांची सेवा. आता पाणीच नाही, आता थोडंसं काही कारण असतो, विस्कळीत झाली योजना, तर ते पाठबळ करतायत सगळे मेंबर वगैरे, सरपंच वगैरे फिरून सण करतायत ते. पण आता शेवटी कसं आहे, काहीतरी कुठेतरी अडचणी येतातच. राजकीयचं काम करता आपण आपलं काम करायचं, बाकीचं काही हे नाही. आता हे टँकर आमच्या इथे गावाजवळून 1 किलोमीटरवरती गोमापूरचे आमचं शेत आहे, येथेतून टँकर मोफत भरून देत आहे. आणि तिथे प्रकाश वराडे आणि मी स्वतः सामाजिक कार्यकर्ता रुपेश पाटील आम्ही गावासाठी मोफत टँकर वाटप करीत आहो. स्वतः आमचं घरचं टँकर नाही, आम्ही भाड्याचं टँकर घेऊन सण आम्ही ज्या वार्डामध्ये निवडून आले त्या वार्डामध्ये काही बाकीच्या ठिकाणी गावामध्ये जिथे आमच्याकडून पोहोचेल तिथे आम्ही पाणी वाटप करीत आहोत. कारण आमच्याकडे जे मतदार येत आहे ते म्हणत आहे की आम्ही तुम्हाला मतदान केलं, 1.5 महिना आम्हाला पाणी नाही, व आम्हाला सांगताय सगळ्या समस्या. तर आम्ही सगळं तो प्रकाश वराडे, गोमादादा, रुपेश पाटील, आम्ही गोमादादा आम्हाला मोफत पाणी देत आहे वावरामधून, आणि आम्ही आमच्या सोयीने भाड्याने टँकर लावून आम्ही गावामध्ये लोकांपर्यंत पाणी पोहोचवत आहोत. जितकं पोहोचत आहे तितकं आम्ही पाणी पोहोचवत आहोत. दादा तरी देखील आपल्या गावात पाण्याची इतकी मोठी समस्या निर्माण झालेली आहे, शासनाची कोणतीच पाण्याची योजना आपल्या गावात मंजूर नाही. शासनाची पाण्याची योजना जल जीवन मिशन अंतर्गत योजना चालू आहे. पण विषय असा आहे, आम्हाला माहिती होतं आमच्या ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतमध्ये 5 सदस्यांनी सांगितलं होतं की 4 महिन्यामध्ये आपल्या गावात या उन्हामध्ये पाणी येऊ शकत नाही. सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना विलास कोडपे, भरत पाटील, रचित शेठ, तुषार बंगाडे, रेखाबाई दिनकर पाटील यांनी सांगितलं होतं की आपल्या गावाचे प्रगतशील शेतकरी विकास सोसायटीचे चेअरमन श्रीपाद रामदास पाटील राजूदादा हे गावाला पाणी द्यायला तयार होते. पण वास्तव्य आता सांगायचं तात्पर्य असं की ते राष्ट्रवादीचे आणि सत्ताही ते भाजपची आहे, तर त्यांनी त्यामुळे त्यांचं पाणी नाकारलं. पण यांनी हे राजकारण केलं, हे राजकारण गावाच्या याच्यासाठी बरं नव्हे, याचे लोक यांना वाईट परिणाम वेळेवर दाखवतील. म्हणजे यांच्या राजकारणासाठी यांनी गावाचं नुकसान केलं. आज राजूदादा यांची पाईपलाईन गावापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे, ते पाईपलाईनला ग्रामपंचायत पाण्याच्या याच्यामधून पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईनला 2-2.5 लाख रुपये खर्च होता. राजूदादांनी सांगितलं होतं की माझा माणूस आहे, सगळे मी तुम्हाला सगळी यंत्रणा लावून देतो, माझं पाणी तुम्ही गावापर्यंत घ्या.
पण ते विरोधी पक्षाचे असल्यामुळे त्यांनी पाणी घेतलं नाही. बरं, त्यांचं उत्तर असं होतं की पाणी डायरेक्ट आपण टाकलं तर पाणी ते फक्त लोकांना वापरण्यात येईन. बरं, आम्ही सूचना असं केलं विरोधी पक्ष सदस्यांनी, विलास खोडपे, भरत पाटील आणि तुषार भंगाडे यांनी असं आक्रमक भूमिका मांडली की ते पाणी तुम्ही लोकांना सांगा की हे पाणी फक्त वापरा. पण तरी पण आम्ही असं दाखवलं, ग्रामपंचायतमध्ये फिल्टर मशीन येऊन पडलेलं आहे, 3-4-5-1 वर्ष झालं असेल त्या गोष्टीला की ते फिल्टर मशीन बसवा. पण तर नाही, पण तर लोकांची बी तयारी होती की आम्ही ॲक्वामधून पाणी विकत आणू आणि ते पाणी वापरू आणि हे पाणी वापरायला वापरू आयुधाच्या वावरातलं. पण यांनी तिच्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. वास्तविक फक्त राजकारणासाठी, राजकारणासाठी राजू दादाचं नाव गावामध्ये मोठं व्हायला नको म्हणून त्यांचं पाणी घेतलं नाही. पण याच्यामध्ये फक्त जनतेचं नुकसान आहे, नागरिकांचं नुकसान आहे दादा. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.